गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या मुंडीपार गावातील 26 वर्षीय संदीप सरजारे या तरुणाने गावातीलच राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाणी टंकीवर चढून शेतात जाणारा पाणी रस्ता तयार करून द्या या मागणीसाठी पाणी टंकीवर चढला. गेल्या 5 वर्षापासून शेतकरी संदीप सरजारे यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्याने शेतीची कामे कशी करावी हा प्रश्न संदीपला गेल्या 5 वर्षापासून सतावत होता. अनेकदा संबंधित विभागाकडे न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने आज संदीपने गावातीलच पाणी टंकीवर चढून सोले स्टाईलने आंदोलन केला. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत पाणी टंकी खाली उतरणार नाही असा पवित्रा संदीपने घेतला होता. यातच 8 तासाचा अल्टिमेटम देत 8 तासाच्या आत न्याय न मिळाल्यास पाणी टंकीवरून उडी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला. यावेळी गोरेगावचे तहसीलदार पोलीस निरीक्षक महसूल विभागात अधिकारी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक घटनास्थळी दाखल झाले आणि संदीपला टंकी खाली उतरण्याची विनंती केली. मुंडीपार येथील 6 शेतकऱ्यांच्या विरोधात संदीपच्या वडिलांने जिल्हाधिकारी यांना तक्रार केली होती. मात्र शेतात जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता न मिळाल्याने संदीपने न्यायासाठी पाणी टंकीवर चढून आंदोलन केले. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे संदीपने आपले आंदोलन मागे घेत पाणी टंकीवरून खाली उतरला. जीबी न्यूज चे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.